पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणाऱ्या नव्या पुलाच्या उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण केली आहे या यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन रवींद्र चव्हाण यांना निवेदनही दिले या पुलाच्या बांधणीसाठी अंदाजे सात ते आठ कोटी रुपये लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेलने कळवले आहे या अनुषंगाने गाडी नदीवरील विचुंबेगाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवा पूल उभारणीसाठी तातडीने निधी देण्याबाबत सहकार्य करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी विचुंबेगाव भाजप अध्यक्ष केसी पाटील उपसरपंच प्रमोद भिंगारकर माजी उपसरपंच किशोर सुरते नितीन भोईर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते